इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। संगमनेर तालुक्यातील लोटस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलांनी पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या गणपती मूर्ती तयार केल्यात। या गणपती बनवण्याच्या कार्यक्रमामध्ये शाळेतील शेकडो मुलांनी सहभाग घेतला, तर स्कूलच्या संचालिका डॉक्टर निलिमा निघुते यांनीही शाडू मातीचा सुंदर असा गणपती बनवला। लहान लहान बालगोपाळांनी गणपतीच्या सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्या हाताने तयार केल्या। गेली 13 ते 14 वर्षांपासून डॉक्टर निलिमा निघुते यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करून त्या मूर्तींची स्थापना आपापल्या घरी करतात। कमी पाण्यात त्या मूर्तीचं लवकर विघटन होतं, त्यामुळे या मूर्तींमुळं पाण्याचं प्रदूषण होत नाही आणि मूर्तीची विटंबनाही होत नाही। बालपणापासून मुलांना पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी स्कूलच्या वतीनं हा निर्णय घेऊन दरवर्षी मुलांना या मूर्तीची स्थापना करण्याची सवय लागली आहे, असं संचालिका डॉक्टर निलिमा निघुते यांनी म्हटलंय। गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 4 दिवसावर गणपती उत्सव येऊन ठेपला आहे। गणपती मूर्ती आणण्याची बाप्पांच्या आगमनाची लगबग जशी सुरू होते, तसे आमच्या लोटस स्कूलमध्ये शाडूचे गणपती बाप्पा बनवण्याची लगबग सुरू होते। आमचं स्कूल सुरू होऊन हे 13वं वर्ष आहे आणि 13 वर्षापासून आम्ही दरवर्षी स्कूलमध्ये हा उपक्रम घेतो की मुलांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूर्वक गणपती बनवावा आणि घरामध्ये त्याच गणपतीची प्रतिष्ठापना करावी या उद्देशाने किंवा हा संस्कार कळत नकळत लहानपणापासून व्हावा यासाठी हा उपक्रम आम्ही 13 वर्षापासून स्कूलमध्ये राबवत आहोत। दरवर्षी मुलं आठवणीने वाट पाहतात की कधी गणपती बाप्पा आपण बनवणार, मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, गणपतीचे होणारे वेगवेगळे आकार, त्यातून निर्माण होणाऱ्या सुंदर सुंदर मूर्ती आणि ह्या गणपती बाप्पा बनवताना रममाण होऊन एकाग्रतेने आणि अतिशय आनंदाने उत्साहाने त्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे जे खुललेले चेहरे असतात ते बघण्याचा जो आनंद असतो, तर खरी गणपती बाप्पाची पूजा अशाच वेळी होते असं मला वाटतं। मी स्वतः देखील गेल्या 25 वर्षापासून गणपतीची मूर्ती घरी हाताने बनवून प्रतिष्ठापना करते। मी कधीही गणपती विकत आणत नाही आणि माझी खूप इच्छा होती की आपल्या स्कूलमध्ये आपण ही संकल्पना नक्कीच राबवावी आणि मला वाटतं त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, कारण आमची सगळ्या पालकांचा फोन येतो की मॅडम, मुलं आमचे विकतचा गणपती आणायला नको म्हणतात आणि हाच गणपती जो आम्ही बनवला स्कूलमध्ये तो बसवूया असा आग्रह करतात। आणि गणपती बनवताना अगोदर ओंकार, त्यानंतर अथर्वशीर्ष, त्यानंतर शांत होऊन एकाग्रतेने खऱ्या अर्थाने आपण देवाची पूजा करत आहोत किंवा काहीतरी वेगळं आगळं असं साक्षात गणेशांचं सूर बघा हातून घडत आहे ह्याची जाणीव, त्याचा आनंद किंवा ह्याची जबाबदारी मुलांना कळावी अशा दृष्टीने आम्ही गणपती दरवर्षी बनवत असतो आणि खूप सुंदर असा हा उपक्रम असतो। इथे येऊन त्या मुलांना गणपती बनवताना बघण्याचा आनंदही वेगळा असतो आणि या निमित्तानं मला असं वाटतं की बाप्पांचे आशीर्वाद आमच्या या लोटस स्कूलच्या छोट्या बालगणेशांना नक्कीच मिळतील। गणपती बाप्पांचं चातुर्य, त्यांचं संयम, त्यांचं हुशारी, त्यांची बुद्धिमत्ता या मुलांच्या आयुष्यामध्ये या रूपाने आशीर्वाद स्वरूपात नक्कीच निश्चित राहील। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। लोटस स्कूलच्या वतीनं आणि सर्व आमच्या स्टाफच्या वतीनं मी आपल्या सर्वांना येणाऱ्या गणपती बाप्पाच्या उत्सवात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकट दूर होऊन आनंदाचं आगमन आपल्या आयुष्यात होवो अशी प्रार्थना बाप्पांना करते। क्लस्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठ्याल्या मूर्ती जेव्हा बघतो त्यावेळी दिसायला त्या मूर्ती छान दिसतात, परंतु गणेश विसर्जनानंतर नदीपात्रामध्ये न बुडालेल्या, न विरघळलेल्या अवस्थेतल्या अर्धवट मूर्ती बघितल्यानंतर काहींची सोंड तुटलेली, काहींचे हात तुटलेले अतिशय दुःख होतं। 10 दिवस ज्या बाप्पांची आपण देवस्वरूपात पूजा केली आहे त्या बाप्पाला असं नदीत टाकून द्यायचं आणि त्यानंतर त्याचे हात ते बघवत नाही, त्याचं पावित्र्य नष्ट होतं तेही बघवत नाही आणि यासाठी आपल्या घरातून प्रत्येकाने सुरुवात केली पाहिजे। माझ्या घरात मी कधीही
प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणत नाही, परंतु माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही ती मूर्ती कधीच वापरू नये यासाठी आम्ही मुलांचा सेमिनार पहिल्यांदा घेतो. आणि हा संस्कार जर या वयात झाला तरच मुलांना या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपासनं जे प्रदूषण होत आहे, एकतर पाणी कमी पाऊस कमी झालेला आहे आणि आहे ते पाणी जपून वापरलं पाहिजे, संवर्धन केलं गेलं पाहिजे, त्या पाण्याची गुणवत्ता चांगली टिकवून राहण्याकरता आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग गणपती बाप्पाचं निर्माल्य असो किंवा बाप्पाची मूर्ती असो, ती नदी पात्रात विसर्जित नाही केली पाहिजे हे मुलांना आपण याच वयात शिकवू शकतो. खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. पूर्वीच्या काळी असं काही गणपती स्वरूप नव्हतं, परंतु आताच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं गणपती उत्सवाचं बाजारीकरण होत चाललं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यातील देवत्व, त्याच्यातील पावित्र्य, त्याच्यामध्ये त्यामागे असणारी मांगल्याची भावना ही नष्ट होऊन माझी मूर्ती किती मोठी आहे आणि किती दुसऱ्यांना डोळ्यांना दिपवणारी आहे किंवा किती श्रीमंत प्रदर्शन करणारी आहे ह्यामध्येच आजकाल लोकांचा कल वाढत चाललेला आहे. आणि हे खरंखर ते थांबायला पाहिजे, कारण दिवसेंदिवस आपल्या हातून पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे हा ऱ्हास कुठे थांबला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे. ही माझी मनापासून जी तळमळ आहे आणि ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मला या स्कूलच्या निमित्तानं मिळालं आहे, त्यामुळे आम्ही कधीच मुलांना अगदी जाणीवपूर्वक सांगतो आणि पालकांनाही फोन करून सांगतो की तुमच्या मुलाने शाळेत जो गणपती बनवला आहे तो कसाही असला तरी त्याच्यामध्ये खरं देवत्व आहे. तुम्ही तीच मूर्ती घरामध्ये बसवा. तुम्ही हवं तर तुमच्या घरातील जुना एखादा फोटो असेल मोठा किंवा मोठी मूर्ती असेल काय असेल तर ती मागे ठेवा. आणि खूप छान प्रतिसाद पालकांचा आम्हाला यामध्ये मिळतो आणि मुलंही आनंदाने सांगतात की आम्ही गेलेल्या गणपतीची बाप्पाची प्रतिष्ठापना घरी केली गेली. आणि रंग देण्याकरतासुद्धा आम्ही त्यांना सुचवतो की सेंदूर वापरा किंवा जो शृंगार किंवा एक गंध असतो आपण कुंकवाचा गंध तो कुंकवाचा गंध रंग लावून त्याचा रंग लावा की ज्यामुळे रंगामुळेसुद्धा होणारं ते प्रदूषण आहे ते थांबेल. आणि जे डेकोरेशन करायचं आहे तेसुद्धा आपल्या आसपास असलेल्या नैसर्गिक गोष्टी जसं झाडं फुलं पानं वनस्पती किंवा पेंटिंग्स किंवा कागदी वनस्पती कागदी फुलं अशांपासून बनवावं हा आम्ही अट्टहास करतो. आम्ही स्कूलचं डेकोरेशनसुद्धा अगदी आठवणीने झाडापानांचं फुलांचंच बनवतो आणि मुलांनाही त्या दृष्टीने मार्गदर्शन करतो. मला वाटतं प्रत्येकाने आपला खारीचा वाटा यामध्ये उचलावा आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सवामध्ये आपला गणपती किती मोठा आहे यापेक्षा तो किती सुंदर आहे, किती शाळूच्या मातीपासून बनवलेला आहे की नाही आहे आणि त्याची पूजा आपण कशी करतो याकडे जास्त लक्ष द्यावं आणि पर्यावरणाचा नाश होणार नाही ऱ्हास होणार नाही ह्याकरता आपण जर बदललो तर आपल्याकडे असणारे आसपासचे आपले मित्रमैत्रिणी असतील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा आपल्या पुढे असलेली घडणारी पुढची पिढी असेल निश्चितपणे थोडासा बदल हा होत जाईल. आणि आम्ही विसर्जनसुद्धा गणपतीचं नदीपात्रात कधीही करत नाही. मुलांना मी सांगितलं आहे की आपल्या घरच्या छोट्याशा बादलीमध्ये विसर्जन करा आणि त्या मातीमध्ये एक झाड लावा, म्हणजे त्या एका गणपतीचं एक झाड असं दरवर्षी तुम्ही जोपर्यंत शाळेमध्ये आहात तोपर्यंत तुमची 10 झाडं 10वीपर्यंत तयार होतील आणि आतापर्यंत पुष्कळशा मुलांकडे अशी 1 ते 5, 1 ते 7, 8 अशी झाडं तयार झालेली आहेत. आणि एक सुंदर असा उपक्रम या निमित्ताने होतो आणि लहान मुलांचं म्हणजे विद्यार्थ्यांचं इव्हन 10वीपर्यंतच्या मुलांसुद्धा त्यांना खरं तर चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या शिकायला आवडत असतात, फक्त आपण कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने असा छोटासा प्रयत्न आम्ही स्कूलमध्ये करतो. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपणही जाणीवपूर्वक शाळूची माती आणू, घरी गणपती बनवा, त्याचा जो आनंद असतो त्यातनं जे पावित्र्य मिळतं समाधान मिळतं ते विकतच्या मूर्तीमध्ये कधीही मिळणार नाही. लोटस स्कूलमधील मुलांनी गणपतीच्या खूप सुंदर मूर्ती बनवल्या. यासाठी स्कूलचे प्राचार्य शिक्षक यांचंही मुलाचं मार्गदर्शन मिळालं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर? हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर? ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.